भाजपचे स्टार प्रचारक अमित शहा आज प्रचारासाठी महाराष्ट्र दौऱ्यावर असून त्यांनी सांगली सातारा कराड आणि इचलकरंजी इथे सभांना संबोधित आहे सांगली जिल्ह्यातल्या शिराळा इथं प्रचारसभेत काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षावर त्यांनी तोफ डागली इंडी आघाडीसह महाविकास आघाडीनं तुष्टीकरणाच्या राजकारणाची सीमा ओलांडली आहे अशी टीका त्यांनी केली दोन हजार चारपासून पासून दोन हजार चौदापर्यंत आघाडी सरकारची सत्ता होती या काळात आघाडी सरकारनं काय कामं केली असा सवाल करत याबद्दल शरद पवार यांनी माहिती द्यावी असं आवाहन शहा यांनी दिलं महाराष्ट्राची आर्थिक अधोगती होत असल्याचा अपप्रचार शरद पवार करत असून गेल्या दोन वर्षात महायुती सरकारनं महाराष्ट्राला पुन्हा पहिल्या क्रमांकावर आणल्याचं म्हणाले महाविकास विकासाचा विकासा दृष्टिकोन नसून भाजपासह महायुतीला हरवण्यासाठी ते तुष्टीकरण करत असल्याचं म्हणाले यावेळी त्यांनी सांगली जिल्ह्यासह शिराळा तालुक्याच्या संपूर्ण विकासाचं आश्वासन दिलं त्यानंतर अमित शहा यांची दक्षिण कराड येथे सभा झाली काँग्रेस प्रणित संयुक्त पुरोगामी आघाडीच्या काळात अनेक दहशतवादी हल्ले झाले मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळात सर्जिकल स्ट्राईकच्या माध्यमातून पाकिस्तानला प्रत्युत्तर देत देशाला सुरक्षित वातावरण दिलं असं शहा म्हणाले अग्निवीर योजनेवरून काँग्रेसनं खोट्या बातम्या पसरवल्या युवकांनी त्यांच्यावर विश्वास न ठेवण्याचं आवाहन त्यांनी केलं वख संशोधन विधेयकाला इंडिया आघाडीनं विरोध केला इंडी शेतकरी शेक मंदिर जमीनी वक्फ बोर्डा देने कांग्रेस प्रयोजन टीका अमित शाह मोदी जी संसद के अंदर वक्फ बोर्ड में बदलाव का बिल लाए और वो बिल का ये लोग विरोध कर रहे हैं अभी अभी कर्नाटक के वक्फ बोर्ड ने कुछ पूरे गाँव को मंदिरों समेत किसानों की भूमि समेत गांवों को वक्फ की संपत्ति घोषित कर दिया मैं पवार साहब को पूछने आया उद्धव जी को पूछना चाहता हूं मुझे बताइए वक्फ बोर्ड का आप समर्थन करोगे या विरोध करोगे वो जवाब नहीं देंगे और अघाड़ी की सरकार गलती से भी आ गई तो किसानों की भूमि वक्फ बोर्ड के नाम पर करने का भी काम करेगी वक्फ दोन हजार एकोणीस साली जनतेनं महायुतीला निवडून दिलं मात्र या जनादेशाचा अपमान करण्यात आला यावेळी ही चूक दुरुस्त करत फडणवीस यांना निवडून देण्याचं आवाहन शहा यांनी मतदारांना केलं